नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय जगताप आपले YouTube चॅनल मध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आपल्या महाविद्यालयाने गत वर्षी MSPT स्टेट लेव्हल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आयोजित केले होते, त्यातील सिलेक्टेड 5 प्रोजेक्ट्स आपणास आम्ही सादर करीत आहोत आणि रिमेनिंग जे प्रोजेक्ट्स असतील ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवण्यात येतील। आवाज येते सर? वी हॅव डिझाईन ॲटोमॅटिक कार पार्किंग सिस्टम। इन अवर सिस्टम वी हॅव यूज्ड टू सेन्सर्स, IR सेन्सर, वन ॲट द एंट्री पॉईंट अँड अदर ॲट द एक्झिस्टिंग पॉईंट। अवर सिस्टम इज इम्प्लिमेंटेड फॉर डिक्रीजिंग द ट्राफिक प्रॉब्लेम्स ऑर फॉर द सोल्युशन ऑफ द ट्राफिक प्रॉब्लेम्स इन अवर एरियाज ऑर इन day by day the traffic problem is increases, so decrease the traffic problem we are placing our system at that areas, so entry point sensor senses the car entered in the parking area and the counter also decreases, it shows the area covered by one vehicle, so remaining place is 2. मॅन्युअली प्रोसेस करताना ग्रेप्स ड्राय करताना 21 दिवस लागतात। IR LED यूज करून आम्ही 15 ते 20 तासामध्ये ग्रेप्स ड्राय करून बेदाने तयार करणार आहे, 15 ते 20 तासात। मग याच्यासाठी हा वेट जोडलाय, वेट लॉस दाखवणार। IR LED जोडलेत, IR ला 36 डिग्री टेम्परेचर सेट करायचं, 36 डिग्री टेम्परेचर सेट केलं का IR LED चालू होणार। टेम्परेचर इन्क्रीजेस करायचं, कारण काय ज्यावेळेस ग्रेप्स ठेवलेले असतात ना त्यावेळेस त्याला मॉइश्चर्स येतात, ते मॉइश्चर्स ड्राय करण्यासाठी हा एक्झिस्टर फॅन यूज केलाय, त्यामुळे बाहेरची हवा आतमध्ये आणि आतले 36 डिग्री टेम्परेचर सेटले। आपण केवढे पण मेंटेन करू शकतो, आपल्याला द्राक्षांना जेवढे सफिशियंट आहेत तेवढे आपण हे करू टेम्परेचर सेट करू शकतो, आणि टेम्परेचर इन्क्रीजेस केल्यानंतर ना फॅन ऑन होतो आणि ऑटोमॅटिकली ड्राईंग प्रोसेस झाली का फॅन ऑफ होतो। 15 ते 20 तासात लागतो, 15 ते 20 तास लागतात त्यांना। गुड आफ्टरनून सर, वी आर फ्रॉम संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निक महागाव। आवर प्रोजेक्ट नेम इज सोलार पॉवर्ड अल्ट्रासेन्स ब्लाइंड स्टिक अंडर द गायडन्स ऑफ डॉक्टर SH दाबोळे सर। वी हॅव प्रिपेअर्ड दिस ब्लाइंड स्टिक फॉर द ब्लाइंड पीपल। आम्ही आता बघतो रस्त्यावरून जे ब्लाइंड लोक चालत असतात त्यांना ऑब्स्टॅकल डिटेक्ट करण्यासाठी आम्ही ही ब्लाइंड स्टिक तयार केली आहे। त्यासाठी आम्ही इंडियन पेटंट वेबसाईटवरून जे पेटंट्स काढलेत त्यात जे ड्रॉबॅक्स होते ते आम्ही ह्या स्टिकमध्ये ओव्हरकम केलेत। आमचा प्रोजेक्ट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली अँड टेक्नॉलॉजिकली अपग्रेडेड आहे, लो कॉस्ट इफिशियंट अँड अँड वर्क। ह्याच्यामध्ये एक आडिनो बोर्ड आहे, परत स्पीच सेन्सर एक आहे, व्हायब्रेटर सेन्सर एक आहे आणि 4 अल्ट्रासो सेन्सर यूज केत। फर्स्ट आपल्याला सोलार पॅनल थ्रू याला पॉवर सप्लाय करणार आडिनो बोर्डला, 10 मायक्रोसेकंडचा तो फ्रिक्वेन्सी जनरेट करणार, तिथून आपण अल्ट्रासो सेन्सरला देणार। अल्ट्रासोनिक सेन्सर सिग्नल मिळाल्यानंतर ना इको सिग्नल ट्रान्समिट करणार सराउंडिंग एरियामध्ये, मग तिथून जर ऑब्स्टॅकल इकडून डिटेक्ट झाला किंवा इकडून कुटुंब झाला चारीसाठीकडून तर काय करणार की सिग्नल ट्रान्समिट करणार रिसिव्हरला, रिसिव्हर थ्रू ट्रिगर पल्सला सिग्नल मिळणार, ट्रिगर पल्स तो रिटर्न पर आडनो बोर्डवर जाणार, मग आडनो बोर्ड सिग्नल आपल्याला परत स्पेस सिंथेसायझर देणार, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये आमचे वॉइस कमांड रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत। म्हणजे ऑब्स्टॅकल जर फ्रंट कडून आणला तर आम्हाला कमांड देणार की फ्रंट कडून ऑब्स्टॅकल आलाय तू लेफ्ट कडून किंवा राईट कडून टर्न करून जा। My project name is model of electrical substation, and we have to see that the above figure shows that the substation model, and this is substation that means electrical characteristics one form to another form changes such that the voltage level current level. This is a model of the substation. There are various components used in the substation such as circuit breaker, step down transformer, conductor, bus bar, current transformer,
potential transformer, and this is the control room, and control room this is the used for the controlling of the various equipments, and this is shown as the farm, and this is shown as the house. This is step down voltage is given to the farm and house for the daily application purpose. And advantages of the this model is high reliability and very easy to operation and very simple in the construction. Thank you. परवा जे महाडला झालेलं ब्रिज कोलॅप्स झालेला त्याची प्रिकॉशन म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे. प्रोजेक्टचं नाव आहे अ सिस्टीम फॉर ॲक्सिडेंट प्रिव्हेंशन फ्रॉम ब्रिज फेल्युअर. ह्याच्यामध्ये आम्ही 5 सेन्सर वापरले आहेत, 2 आय आर सेन्सर, वॉटर लेवल डिटेक्शन सेन्सर, टिल्ट सेन्सर आणि व्हायब्रेशन सेन्सर. आय आर सेन्सरची प्रॉपर्टी आहे जेव्हा तो लाईट इमिट करतो आणि रिफ्लेक्टर बॅक होऊन ट्रान्सरिसिव्हरला आउटपुट जातं, ते आउटपुट सेन्स होतं आणि मग व्हेइकल काउंट होते. 2 आय आर सेन्सर ह्याच्यासाठी वापरले आहेत, एक इन्क्रीमेंट पर्पजसाठी आणि दुसरा डिक्रीमेंट पर्पजसाठी. इथून जेव्हा व्हेइकल येईल तेव्हा फर्स्टली ते 1 इन्क्रीमेंट होणार, ते डिस्प्लेला आउटपुट देणार. त्याच्यानंतर इथून बाहेर पडली की 1 डिक्रीमेंट होणार. हे 2 आय आर सेन्सर ह्याच्यासाठी की इथून व्हेइकल आली आणि ती ब्रिजवरच आहे आणि ब्रिजवर असतानाच जर तुमचा ब्रिज कोलॅप्स झाला तर परवा महाडला झाला त्याच्यात आपल्याला नेमकं समजलं नाही की किती व्हेइकल्स कोलॅप्सून म्हणजे त्याच्याबरोबर पडल्यात खाली, त्याचं काउंट ॲक्च्युअल आपल्याला समजलं नाही. त्याच्यासाठी आम्ही ते केलं आहे. इथं तुम्हाला हां इथं काउंट स्टोअर होतं तुमचं मायक्रो कंट्रोलर बस हां प्रोग्राम वापर. त्याच्यानंतर GSM जेव्हा वॉटर लेवल डिटेक्शन सेन्सर जेव्हा फ्लोट येईल आणि वॉटरची लेवल इन्क्रीज होईल, वॉटरची लेवल इन्क्रीज झाली आणि ती वॉटरची लेवल ब्रिजवर आली की तुमचे व्हेइकल ट्रॅव्हल होऊ शकत नाही ह्याच्यावरून, मग त्याच्या तो जेव्हा एरर ऑकर होईल तेव्हा एरर ऑकर झाल्याच्या नंतर इनकमिंग हे मोटर ड्रायव्हर आय सी आहेत, हे मोटर ड्रायव्हर 1 IC कॅन ड्राईव्ह 2 motors 150 RPM. त्याच्यानंतर हे इनकमिंग गेट बंद होतं आहे. ॲट दॅट टाईम SMS येतो मोबाईलला आणि तुमचे अलाराम वाजतो. अलाराम ह्याच्यासाठी की तुमचा जे सिस्टीम आहे ती क्लिअर करा आणि ऑपरेटरला मेसेज जातो. ऑपरेटर येऊन सिस्टीम क्लिअर करून परत ओके.